नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी बांगडी म्हणजे स्त्रियांच्या शृंगाराचा एक अविभाज्य भाग आहे बांगड्यांशिवाय शृंगार हा पूर्ण होत नाही कुठलाही मंगल प्रसंग असला की स्त्रियांचा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो बांगड्या ही एक अशी अॅक्सेसरी आहे जी महिलांना प्रत्येक ड्रेस सोबत घालायला आवडते पण बहुतेक महिलांना पारंपरिक पोशाखासोबतच बांगड्या घालायला आवडतात हल्ली बऱ्याच जणींच्या हातामध्ये बांगड्या दिसत नाही पण सणा समारंभाला मात्र या बांगड्या आवर्जून घातल्या जातात कारण तो सजण्या सवरण्याचा एक भाग असतो बांगड्यांचा उपयोग हा फक्त दागिना म्हणून नाही तर बांगड्या या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लाभदायक असतात तर साडीवरती बांगड्या या कशा मिक्स मॅच करायच्या याबद्दलच्या काही टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत साडीवरती मॅचिंग बांगड्या निवडताना त्या नेहमी साडीच्या रंगाच्या न निवडता ब्लाउजच्या रंगाच्या निवडाव्या कारण आपले हात हे खालच्या बाजूला म्हणजेच लोअर बॉडी पार्ट मध्ये असतात म्हणून बांगड्या जर आपण साडीच्या रंगाला मॅच करून घातला तर त्या अजिबात उठून दिसत नाही म्हणून साडीवरती मॅचिंग बांगड्या घालताना त्या नेहमी ब्लाउजच्या रंगाला मॅचिंग असाव्या पण जर साडी आणि ब्लाउज यांचा रंग हा सेम किंवा एकसारखा असेल तर मग बांगड्यांचा रंग हा कसा निवडावा ते आता आपण पाहूयात साडी आणि ब्लाऊज यांचा संपूर्ण रंग हा जर एकसारखा असेल तर साडी आणि ब्लाउज हे ज्या टोनचे किंवा अंडर टोनचे असतील जस की वॉर्म टोन किंवा कूल टोन तर त्याच्या सेम टोन मधल्या रंगांच्या बांगड्या तुम्हाला निवडायच्या आहेत जसं की तुमचे साडी आणि ब्लाउज हे जर पिवळ्या रंगाचे असतील तर पिवळा रंग हा वॉर्म टोन मध्ये येतो तर तुम्ही त्यावर लाल रंगाच्या बांगड्या सुद्धा घालू शकता कारण लाल रंग हा सुद्धा वॉर्म टोन मध्ये येतो अशा प्रकारे तुम्हाला कूल कूल आणि वॉर्म वॉर्म असा रंग निवडायचा आहे बांगड्या ह्या अधिक उठावदार दिसण्यासाठी तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून सुद्धा घालू शकता म्हणजे साडी आणि ब्लाउजच्या अगदीच वेगळ्या किंवा अपोजिट रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता पण यामध्ये तुम्हाला फक्त बांगड्यांचा रंग हाच वेगळा ठेवायचा आहे बांगड्या वेगळ्या रंगाच्या पर्स वेगळ्या रंगाची सॅन्डल्स वेगळ्या रंगाचे असे करायचे नाही कारण स्टेटमेंट ज्वेलरी ही एकच असते जेव्हा आपण जास्त बांगड्या घालतो तेव्हा आपल्याला पारंपरिक लुक मिळतो आणि जेव्हा एका हातात कमी बांगड्या आणि एका हातात वॉच घालतो तेव्हा आपल्याला मॉडर्न आणि स्टायलिश लुक मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा